जायचंय? उद्या? नाही नाही नाही, तू म्हणतो ते उद्याच्या 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 उद्याचा विषयच नाही, उद्या हा शब्दच नाही, आज जायचंय. आजच तर आज गोव्यातली आमची शेवटची सकाळ असणार आहे, उद्याची सकाळ होणार आहे पुण्यात, कळलं? उद्या जायचं नाही, उद्या जायचं म्हणजे आता उद्याच्या 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 होऊन आता डायरेक्ट तो उद्यावर आला फायनली. आज जायचं मी म्हणलं तर तसं काय होणार. चला चला जायचंय, चला बरोबर, ठीक आहे, चला आज जायचं, चला. तर बघा, आलो बीच वरती, पण बीच पाणी एवढं आतमध्ये गेलं. इव्हन आम्ही रात्री येऊन बसलेलो तर खूप तिकडे होतं, वर होतं, हा खूप वरती होतं पाणी. आता खूप कमी झालंय, माहित नाही कसं काय रात्रीतन पाणी कमी होतं, काय माहिती. अरे रात्रीच काय होतं, पाणी सुकून जात. आणि आम्ही म्हटलेलं लवकर यायचं सकाळचं 6 वाजता उन्हाच्या आधी, तर आता सूर्य आलाय डोक्यावरती, जवळपास 7:30 वाजलेत आणि आम्ही आलो आताशी आलो बीच वरती, आणि परत ती गाडी आली हाकलायला. परत गाडी आली हाकलायला, त्याला काय धंदेच नाही वाटत. आणि इथे शंभू आला की नेहमीप्रमाणे बॉल खेळायला लागलाय. चला जरा डुबके मारू, चला थांब जरा, ती त्याला जाऊ दे, त्यांना जाऊ दे, ते परत ओरडत बसेल. कवर आणलाय ना? आणलाय. काय तरी बॉल बघते तर कुठे गेला तुझा? आला आला आला, आता नाही येणार, आता गेला. जाऊ देऊन ते. ए भिजणार आहे तू, विषय का आलोय कशासाठी? ए शंभू चल बसा खाली, चला भिजायचंय. शंभू तुला भिजायचंय? योगा वाली मॅडम, जय श्री राम. क्या गे? मिल गया. मिल गए. नहीं, अरे कल किया हमने ऑलरेडी. नहीं अभी नहीं. माइक 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 भिजवशीन. सूर्य नमस्कार चालू आहे. सूर्य नमस्कार, सूर्य नमस्कार. असं सूर्याला असं पाणी घालायचं असतं माहितीये सकाळ सकाळ, पण आता झालं असं की सूर्याला वरती गेलाय पाणी पोचणार. आला 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 आला, नाही आली. छोटी छोटी काय फुसकी लाटे, फुसकी लाटे, फुसकी लाटे. हा ए शंभू या ना, भिजली हक्की भिजली. आता आता तू माईक काढून दे. राहू द्याव, नाही खराब होऊन जाईल. तेवढं पाणी नाही येते. इथं बसली मी काय, तिथं बसली का? अरे पण पाणी जास्त आलं, भिजली तर. तिथं गेले ना, मग माईक काढून देते काय. आज तू हे पाणी 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 हे नाही, घडुळे पाणी हे बघ, घडुळे घडुळे नाहीये. पाण्यात छोटे छोटे किडे दिसत आहेत बघा. आलो आला आला आला. अरे आलं पाणी आता आता. बॉल कुठे आहे शंभूचा? शंभूचा बॉल गेला तिकडं. ए जास्त येते पाणी, बाहेर या थोडीशी. राहू द्या, खारट खारट आहे. तुम्ही पण या. खारट असू दे, पण जास्त येते म्हणतोय मी, बाहेर या तिकडे. पळ चला या, आता तुम्ही पण बसा खाली. किती वेळ बसणार अजून इथंच? अर्धा तास, दोन तास, अर्धा तास, तीन तास. म्हणजे तो तुझा कलर आहे तो फार करपस तो पर्यंत बसणार का? हा चालतंय. काय आजच्या दिवस, आजच्या दिवस करपणार आहे कलर का? भिजवलं ना मला विषय का? माईक जरा वरती लावायचा, कॉलरची इथे लावायची माईक जरा. तिथंच आहे, कुठे तिथं खाली लावलं एवढ्या. फुसकी रे, फुसकी फुसकी होती राव, फुसकी जास्त आहे की रे. आता आली, आता नाही नाही, ती फुसकी असणार आहे, ती नाही जास्त येणार पुढे. कसं काय, हे रिटर्न पाणी जात आहे ना, ते स्पीडनी चाललंय, त्यामुळे ती मोठी तिकडे इथपर्यंत येणार असते. स्पीडनी चाललंय पण आता मागच्या आल्या ना, त्या दोन आल्यात म्हणजे त्याची गेले का नाही, फुसकी झाली का नाही ती. तू ऐकत जा रे जरा माझं, शंभू नाही तर मम्मा कशी पर्यंत आलीच नाही माझ्यापर्यंत. आय शंभू या, चल राहू दे बॉल खेळायचं यार. शंभू खेळतोय बॉल. हा मार मार. अरे काय बॉल मारतोय. येणार आहे आता, आता येणार आहे, आता येणार आहे. हे नाही, ही फुसकी ह्याच्या पाठीमागची मोठी आहे, ह्याच्या पाठीमागची तुला मोठी. भिजला भिजला माईक, भिजला म्हणते मी. वरती लावायचा कॉलर पाशी तुझा, माझा नाही भिजला. चल मी येतो ठेवून. मोबाईल ठेवून नका येऊ, मोबाईल त्याच्यात घालून ठेवा.
हे ना काय करतात, ब्लॉक काढत नाही आणि भिजायचं म्हणलं ना मोबाईल पहिले जाऊन रूम वरती ठेवतात का, तर मोबाईल आणि माईक भिजल म्हणून आणि मग एन्जॉय करायला येतात. आम्ही भिजतोय ते तुम्हाला दिसायला नको का ब्लॉग मध्ये? नको दिसायला, दिसायला पाहिजे. त्याच्यात ठेवा कवर मध्ये घालून. चला करा बंद. तर आलो बघा रूम वरती, परत आंघोळ्या केल्या. इकडे बघा शंभूने नवीन नवीन कपडे घातले तर किती शायनिंग मारते. आता निघायची तयारी, रात्री थोडीफार पॅकिंग केली, अजून इकडे कपड्यांचा बेडवरचा ढीगचा पॅकिंग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली गोव्यातनं आज चेकआउट झालेला आहे. तर बघा परत एकदा पॅकिंग मध्ये शंभू तसा बसलाय पॅकिंग घेऊन आणि आम्ही निघालो. भारी झाली गोवा ट्रिप, एक नंबर भारी झाली. आता वाजले जवळपास 12:15 जे की चेकआउट व्हायला बाहेर निघायला. तर आता पुण्यात पोहोचायला किती वाजता काय पुढे कंटिन्यू बघा की आम्ही निम्म्या रात्रीला जातोय, अर्ध्या रात्री जातोय का, परत रोड मध्ये कुठंतरी राहावं लागतंय. त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहा. चला आणि एक बरग नवीन कपडे घालून लय म्हणजे लय म्हणजे लय शायनिंग मारतय. आणि एका पोराने एक गॉगल एका मिनिटात हरवला आणि हा दुसरा गॉगल घेतलाय गोव्यात येऊन. बरोबर ना? नॉनसेन्स. तेवढ्यातच पट्टा इथे. चला तुमचं लावते. काय झालं बाबी? 100% रडणार आहे. नका तुम्ही असं. तर झालं असं की शंभू जो बीच वरती ग्रीन कलरचा बॉल किती बारीक तोंड केलं. नाही बाबा असू दे, जाऊ दे. अरे बॉल सजीव नसतो, बॉल निर्जीव असतो. बॉलला नाही कळणार तू त्याला सोडून गेलाय ते. तू नको एवढं वाईट वाटून घेऊ बाळा. तर असं झालं असं. टोपी कुठे? टोपी का? टोपी पण हरवली है ना. झालं असं की बीच वरती नाही का शंभूचा बॉल वगैरे खेळून आम्ही आलो आणि त्याच्यात पाणी शिरलेलं म्हणून मी ना बाहेर उन्हाला ठेवलेला व्हायला आणि तो बराच वेळ होता तिथं आणि आम्ही सगळे आतमध्ये होतो. तो बॉल कोणीतरी उचलून नेला. तर शंभूला म्हणजे बॉल हरवलाय असं नाही, तो आहे ना त्याला असं नाही का त्याला वाटतं की तो माझा बॉल होता. आता तो कसा राहत असल, तो कुठं असल, त्याला करमल का मम्मा गोव्यात. शंभूचं असं चाललंय आणि म्हणजे एखादा सजीव प्राणी एखादा हरवतो किंवा एखादा माणूस असं हरवतो तसं शंभूने तोंड केले. त्याला एवढा हार्ट झालाय ना, तर त्याला म्हटलं तरी अरे राहू दे तिकडे आपण नवीन बॉल घेऊ एवढं काय नाही. पण त्याला ते वाईट वाटतंय की तो बॉल माझा काय म्हणत असेल जाताना माझ्यासोबत होता, कसा राहील तो माझा बॉल गोव्यात कसा राहील एकटा असं नाही का हा असा विचार करतोय. सो आम्हाला हसायला आलं म्हणून मग हे म्हटलं की तेव्हा आपण ब्लॉग मध्ये सांगू या गोष्टी. अगदी शंभूचं तोंड बघून यार मलाच वाईट वाटायला लागले. जाऊ दे बाबू आपण नवीन घेऊ ना बॉल. आपण नवीन घेऊ, नवीन बॉल घेऊ ना. त्याने लय चालत त्या डोळ्यात बियात पाणी आलं बघा ना. तुला करमत नाही का बाबू बॉल नाहीये तर? हा करमत नाहीये का? चांगला त्याने वाळायला. बोल तर येणार राव, बोल तर येणार. नाकात काय बोट घालतो सरकार? ते करमत नसल्यावर नाकात घालतो. करमत नाही का बाळाला माझ्या? बोल तर येणार काहीतरी. आपण नवीन बॉल घेऊ ना राजा. हा अरे तो बॉल म्हणजे सजीव नसतो, बॉलला मन नसतं बाळा. बॉल काय रडणार बिडणार नाहीये तू त्याला सोडून गेलास म्हणून. आपण दुसरा घेऊ. कोणीतरी बॉल नेला असेल तो बीच वरती खेळायला असं झालं. एक काम करू आपण तिथल्या दुकानातून घेऊ. आपण आपण ज्या दुकानातून घेतलेला तिथनच घेऊ परत. ठीक आहे दुसरा बॉल. ओके हा ठीक आहे. आता रडू नको, जाऊ. हॅलो हा का आम्ही इथं थांबलोय तर इथं घाटात हे असं मस्त गरम गरम वडापाव भजी भजी तिथं जाऊन खाऊ. पण माकड त्रास देत माकडांना त्रास देत. काय माकड साडे घातलेले माकडांना? बाबू काय खरंच उतरायचं? अरे ते बघतच बसले हो आपल्याकडच. बर चला चला जाऊ. कुठे आहेत? अरे बापरे इकडे यायला लागले. तिथं माकडे आहेत म्हणून आम्ही ह्या टेबलला येऊन बसलोय. हे आईच्या गावात आल्या. शंभू जरा नाराजीत न बाहेर आलाय. चालो तर मस्त अशी गरम गरम कांदा भजी. ओ हो 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 हा मस्त भारी आहे. हे घाटात सेटअप नाही तर कुठंच नव्हतं. इथून तिथून एकदम घाटात समसुम आहे घाटात. हे गाडीत घेऊ, गाडीत घेऊ बुट्टा. अरे गाडीत बसल्यावर बुट्टा घेऊ. तर बघा मस्त गरम गरम ह्यांचं चाललोय इकडे बनवायचं आणि इकडे आमचं खायचं. मंकी का हा का? अरे बापरे हा त्यांना चालता येतं, उड्या मारता येतात, सगळं करतात. हा भजी तर ठीक आहे आपल्याकडे असं तसे. पाव कसले? पण वडापावचे पाव वेगळेच आहेत ना.
छोटे छोटे पर्वताने गरम गरम खावा. बघ आपल्या गाडीवर मंकी बसलाय. चला सांग ना, ऑलरेडी एक मंकी गाडीत बसणार आहे म्हणावं. अरे बघ गाडीवर बसलाय. अरे पण गाडीत ऑलरेडी दोन मंकी आहेत, तरी पण कसं काय बरं. हे पाहुण्यांना घेऊ, पाहुण्यांना नको घेऊन येत जावा तुझ्या. असं द्यावा घ्यायचा का बुट्टा? काल पिलेलो ऑरेंज ऑरेंज स्प्राईट का काय ते ऑरेंज ऑरेंज फंटा 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 काय पण पितोस पावट. बुट्टा कितीला आहे दादा? 40 रुपये. ह्यांनी बुट्टा ह्यो पण म्हणता बुट्टा. आणि आता हे घेतले, आता हि तवडापावून ते खाऊन अजून पोट नाही भरलं का अय्या. हे पावसात तर ही सगळी दुकानं ऑन होत असतील ना इथली घाटातली. काय झालं बाबुडी झोप आली का? बाबुडीला आली झोप. तर बघा तब्बल सकाळी आम्ही 12 निघालोय तर आता वाजलेत रात्रीचे 9:30. तो कंटिन्यू गाडी चालू आहे कंटिन्यू. फक्त सीएनजी भरायला थांबलो होतो तेवढंच. तर आता आम्ही आलोय जवळपास भजी खायला. भजी तेच की सीएनजी भरायला, वडापाव भजी खायला तुम्ही बघितच. तेवढंच थांबलो त्याच्यानंतर डायरेक्ट चालूच आहे अजून गाडीत. आणि भूक पण खूप लागली. शंभू इव्हन मला होता भूक भूक करून त्याला जराशी भेळ दिली खायला आणि तो भेळ खाऊन आता झोपायच्याच मार्गावर आहे. पण अजून आम्ही पोहोचलेलो नाहीये अगदी घराच्या. आलोय किती तरी इथन सासवडमध्ये आता म्हणजे तरी अजून बरंच अंतर जायचंय. हडपसरला जायला अजून बरंच अंतर बाकी आहे. आणि प्लस जेवायला पण थांबायचं तर आता किती वाजतात काय माहिती. म्हणजे इव्हन आता बोलायला पण स्टॅमिन नाही राहिला एवढा. म्हणजे एवढं जमून गेले ना. तू ढकलत आणली गाडी? मी ढकलत नाही आणली, पण मी अख्ख्या रोडने हे पोरग उरावर घेऊन बसले इथं. मागे एक तर जागा पण नाही आणि त्यात खपशात जाताना तो मागे बसून गेलेला. पण येत राहणी ते मागं बॅगांनी ह्यांनी गर्दी आहे ना तर त्याला पण थोडं अनकम्फर्टेबल होते बसायला. जागा नाही तेवढी परत. त्याच्यामुळे तो आलाय ते त्याला मी इथून तिथून मांडीवर घेऊन बसलाय. त्याच्यामुळे मला पण वैताग आलाय. नशीब तू कोल्हापूरच्या हिशोबाने एवढ्या बॅग आणलेल्या. गोव्या जर घरून ठरवलं असतं गोव्याला जायचंय तर मग तुम्ही ह्याच्या डबल बॅग आणल्या असत्या. गोव्याला जायचंय म्हणलं तर बसणार कुठं होते तू? हो की पण आपलं मग शॉपिंग तरी करायला नसते ना लागली गोव्यात जाऊन. कपड्यांचा उगच कपडे घेत बसलो गोव्यात जाऊन. का तर आणलं नव्हतं काय तर माहित असत तर घेऊन आले असते ना. माझे आधीच लास्ट टाइम गोव्याला वगैरे गेलेले तेव्हाचे घातलेले कपडे होतेच. आता हे घेतले हे कधी घालणार आहे? आता परत जर कट बीच वरती गेले तेव्हाच युज होणार नाही. तर ते तसेच कपडे पडणार आहेत जे घेतलेले आहेत गोव्यात. कारण ते इकडे काय पुण्यात इव्हन मी रात्री झोपताना पण नाही घालू शकत असे कपडे. तर आता बघूयात कसं काय होतंय. तर आता पहिलं जेवायला थांबायचंय जवळपास तो कुठं काय दिसना हॉटेल बिटेल. आणि इकडे शंभूने तर भेळ खाऊन बिचारा आपला झोपून घेतलंय. आता बघू किती वेळ लागतोय. बघा असंच पुढे कंटिन्यू. झोपायला आलायस का? जेवायचं नाही इतक्या म्हणून आता भूक लागली भूक लागली. आता म्हणतो झोपाली झोपाली येऊन. तर बघा आम्ही आलोय सासवडमध्ये गारवा हॉटेलला. तर बघा खूप छान आहे. इव्हन म्हणजे मी पहिल्यांदाच आली आहे ह्या हॉटेलला. हे नेहमी म्हणायची की आपण इथं जाऊयात पण मी काय कधी म्हटलं नाही जाऊ असं. ऑल ओव्हर हॉटेलचा व्ह्यू तर खूप छान आहे. आणि आता हे काय ऑर्डर करतायत बघूयात. बघितलं तर आज व्हेजच खायचंय. सोमवार आहे मशरूमच आहे. घरी पण करतेच की मी मशरूम. वेगळं काय घ्या ना वेगळं घ्या. मशरूम तर घरी पण करतेच ना मी सारखं. पनीर आणि मशरूम सोडून घ्या. काजू पण करते ना. दुसरं काय राहतं? बघा बघा दुसरं काय तरी असं. कुठली भाजी? हॅलो फायनली घरी आलो. घरी यायला वाजले रात्रीचे 11:30. तर आम्ही गोव्यातून निघालेलो करेक्ट 12:00. तर 11:30 म्हणजे जवळपास 12 तासाचा प्रवास करून फायनली घरी पोचलो. आणि इकडे शंभूराजी आल्या आल्या पसरून घेतलंय. शंभुडी आल्या आल्या झोपलाय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे नक्की सांगा. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तर आमचा अगदी कमीत कमी खर्चात झाला हा सगळा प्रवास. जर तुम्हाला ते सगळं माहिती हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आम्हाला गोव्याच्या ट्रिपला टोटल किती पैसे गेले. तर ते आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू की किती पैशात आमची ट्रिप झाली वगैरे. ते म्हणजे किती बजेट लागतं. जर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की ती ट्रिप ट्राय करू शकता. कमीत कमी पैसे घालून कशी ट्रिप करायची हे तुम्ही बघितलंच. तर चला तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय.